वारंवार सांगून देखील आयुक्तांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होत नसल्याची नाराजी व्यक्त करत 20 सप्टेंबर रोजी पालिका कर्मचारी लाक्षणिक संपावर जाणार असल्याची माहिती कामगार नेते अशोक जानराव यांनी दिली. पालिका कर्मचाऱ्यांना गुगल कॅलेंडरवरून दैनंदिन हजेरी ग्राह्य धरणं, तासिकेच्या आधारावर वेतन काढण्याचे आदेश देणं, शिवाय टंकलेखन परीक्षेची सक्ती करणं आणि इतर कारणांमुळं पालिकेच्या कर्मचारी वर्गात पालिका आयुक्तांच्या बाबतीत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनामध्ये पारदर्शकता आली पाहिजे यासाठी आम्ही नक्कीच मदत करू, पण हुकुमशाही पद्धतीनं कर्मचाऱ्यांवर कायद्याचे निर्बंध लावणं हे योग्य नव्हे. पालिका आयुक्तांनी आपल्या कार्यपद्धतीत वेळीच बदल करावा अशी वारंवार विनंती करून देखील आयुक्तांच्या कार्यपद्धतीत बदल होत नसेल तर 20 सप्टेंबर रोजी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती अशोक जानराव यांनी दिली. या महानगरपालिकेतल्या कामगार कर्मचाऱ्यांच्या ज्या तुम्ही संगणक आणि टायपिंगची परीक्षा येत्या 25 तारखेला घेणार आहात त्यावर सुद्धा आमचा बहिष्कार असणार आहे. त्याचं कारण, तुम्ही जर कामगाराचं ऐकत नसाल, सभागृहाचं ऐकत नसाल, पदाधिकाऱ्यांना अवमानित करत असाल तर आम्ही तरी तुमचं का ऐकावं. 20 तारखे या सगळ्या बाबीसाठी 20 तारखेला आम्ही 1 दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहोत आणि त्याचबरोबर जर त्या 20 तारखेच्या दरम्यान आणि संप होईपर्यंतच्या काळामध्ये जर आयुक्तांनी जर बोलावून पुन्हा आमच्या मागण्या जर मान्य करून लेखी पत्र दिलं ठीक आहे, नाही दिल्यास आम्हाला बेमुदत संप करावा लागेल.